नमुना उदाहरण पहिले पाहूया। अशा प्रकारची एक आकृती दिलेली आहे आणि या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल हे आपल्याला शोधायचं आहे। यामध्ये काय संबंध असेल तर ही जी रेषा आहे या ठिकाणाहून वर आणि या ठिकाणाहून खाली असे आकृतीचे दोन भाग पडतात आणि समोरासमोर जर असा विचार केला तर आपल्याला संबंध लक्षात येतो। वरच्या भागातील हे जे दोन अंक आहेत यांचा गुणाकार हा त्याच्या समोर असणारे हे जे दोन अंक यांच्या बेरजे इतका येतो। बघा, 4 × 5 = 11 + 9, हे 4 × 5 = 25, 11 × 9 = 20। तसा संबंध या दोघांचा गुणाकार हा ही संख्या आणि ही संख्या यांच्या बेरजे इतका असेल। या दोघांचा गुणाकार वरच्या भागातील दोघांचा गुणाकार हा खालच्या भागातील दोघांच्या बेरजे इतका असतो, म्हणजे 6 × 8 = 10 + 38, म्हणजे 48 × 48। तसंच मग 9 × 3 = 27, 18 + प्रश्नचिन्ह, म्हणजे 9 × 3 = 27 आणि 18 × 3 = 27 तर 18 × 9 = 27, म्हणजे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4। नमुना उदाहरण 2 बघूयात। 4 चौकोन दिलेले आहेत, चौकोनाच्या बाहेर काही अंक आहेत, चौकोनाच्या आतमध्ये एक अंक आहे। या ठिकाणी चौकोनाच्या बाहेर 4 अंक आहेत आणि मध्ये प्रश्नचिन्ह आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला शोधायची आहे। यामध्ये काय संबंध असेल तर बाहेरील अंकांची जर आपण बेरीज केली आणि त्या बेरीजीची चौपट केली तर ती संख्या चौकोनाच्या आतमध्ये आहे। म्हणजे बघा, आता 3 + 2 + 5 + 3, 3 × 2 = 5, 5 × 5 = 10, 10 × 3 = 13 आणि या 13 ची चौपट 13 × 52 आतमध्ये आहे। अशाच पद्धतीनं 6, 3, 4, 1 यांची बेरीज ही 6 × 3 = 9, 10 × 4 = 14, 14 × 56 चौकोनाच्या आतमध्ये आहे। 2, 7, 9, 9 × 4 = 13, 13 × 8 = 21, 21 × 84 चौकोनाच्या आतमध्ये आहे। या ठिकाणी 3 + 5 = 8, 8 × 12 = 20, 20 × 10 = 30 आणि 30 ची चौपट 120, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल। नमुना उदाहरण 3 बघा। चौरसामध्ये काही भाग केलेले आहेत, संख्या दिलेल्या आहेत आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला ओळखायची आहे। आकृतीची ही जी मध्य रेषा आहे या मध्य रेषेच्या वर 12, 13, 14, 15 अशा संख्या आहेत आणि खालच्या बाजूला 24, 39, 56 आणि प्रश्नचिन्ह अशा संख्या दिलेल्या आहेत। यामध्ये आपल्याला काय संबंध आढळून येतो तर या ठिकाणी बघा, 12 ची दुप्पट म्हणजे 12 × 2 = 24 ही त्याच्या समोर आहे। त्याच पद्धतीनं 13 ही संख्या जी आहे तिची तिप्पट 13 ची तिप्पट 33, 39 ही तिच्या समोर आहे। त्यानंतर 14 या संख्येची चौपट 56 ही तिच्या समोर आहे। अशाच पद्धतीनं 15 ची 5 पट आपल्याला करावी लागेल, 15 ची 5 पट 15 × 5 = 75, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल।